आज आपण हा सुंदर आकाशकंदील बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी एका जाड A4 साईज कार्डशीटवर ही अशी प्रिंटआउट काढून घ्या आणि बाहेरच्या रेषेवरून कात्रीने हा आकार कापून घ्या. आता ही कोरी बाजू बाहेर असेल आणि छापील बाजू आतमध्ये. मग पट्टीच्या मदतीने कटरचा मागील बोथट भाग वापरून अशा सरळ रेषेमध्ये खाचा बनवून घ्या. या खाचांमुळे आपल्याला नंतर घडी करणे सोपे जाईल, पण कागद कापला जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. अशा पद्धतीने सगळ्या आडव्या आणि उभ्या रेषांवरून खाचा बनवून घ्या आणि मग एक घडी वरच्या बाजूला आणि दुसरी अशा पद्धतीने खालच्या बाजूला घालून घ्या. दोन्ही बाजूला घड्या घातल्यानंतर याला डेकोरेट करण्यासाठी लहान आणि मोठ्या आकाराचे हे गोल पंच करून नक्षी बनवून घ्या. मग एका स्प्रिंगप्रमाणे याची एकमेकांवर घडी करा. आता या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला हे चार त्रिकोण दिसत आहेत का? कात्रीने हे त्रिकोण कापून घ्या. याच्यामुळे आपला आकाशकंदील वर आणि खालच्या बाजूला अधिक निमुळता दिसेल. अशा पद्धतीने आपण हे चार कोपऱ्यांमधले त्रिकोण कापून घेतले आणि हळूहळू ही घडी अशी उलगडली की तुम्हाला असा सुंदर पॅटर्न दिसेल. मग वेगवेगळ्या रंगाचे चार पातळ कागद घेऊन त्यातून चौरस कापून घ्या. आकाशकंदिलाच्या या आतल्या बाजूला डिंक लावून घ्या आणि ते चौरस याच्यावर चिकटवा. इथे आपण पहिल्यांदा पिवळा रंग वापरला, मग केशरी, त्यानंतर आकाशी आणि मग सगळ्यात शेवटी गुलाबी रंग. हा चौरसाचा भाग आतमध्ये जाईल आणि बाहेरून ही अशी सुंदर रंगीत डिझाईन दिसेल. आता या शेवटच्या पट्टीवर थोडासा डिंक लावा आणि मग याला एका ठोकळ्यासारखं उभं करा आणि ही टोकं चिकटवून टाका. म्हणजे हा असा सुंदर पॅटर्न होईल. आता वर आणि खालच्या बाजूला एक एक रबर बँड लावा. याच्यामुळे हा आकार एकदम व्यवस्थित बसेल. मग खालच्या बाजूला या रंगीत कागदी पट्ट्या आणि वर अडकवण्यासाठी दोरा लावला की झाला आपला आकाशकंदील तयार. बघा रात्री किती सुंदर दिसतोय हा आकाशकंदील. अशा प्रकारे तुम्ही मोठे जुनी खोकी वापरून देखील छान आकाशकंदील बनवू शकता. रात्री हा आकाशकंदील आणखीनच सुरेख दिसतो. काय मग कधी बनवताय तुमचा स्वतःचा आकाशकंदील?